आज मी बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहे, त्यांचे साल काढून घेतली आहे। कापूया बटाटे, आपण कापून घेणार आहोत। दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, सोलून घेतले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालूया। कुटून घेणार आहोत भाजी, कसं कुटून घ्यायचं आहे। तर कढाई ठेवली आहे, त्यामध्ये एक चमचा तेल घालूया। एक चमचा तेल घातलेलं आहे, तेल गरम व्हायला आलं आहे। त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालूया। ते छान तडतडायला लागलं आहे। त्यामध्ये एक कांदा आहे, तो मी मोठा मोठा कांदा घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे। कांदा घालूया। कढीपत्ता आहे, तोही घालूया। गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत। एक मिनटं झालेलं आहे, कांदा आपला छान गोल्डन रंग यायला लागला आहे। यामध्ये जे लसूण होतं आणि मिरची पावडर होती, ते मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं, ते घालूया। तेही आपण लसूण आणि मिरची पावडर तेलामध्ये तळून घेणार आहोत। लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। गॅस थोडा मीडियम करायचा आहे। गॅस मीडियम केलेला आहे, छान तळून घेतलं आहे। यामध्ये मसाला हळद पावडर आणि धना पावडर घेतला आहे। एक एक छोटा चमचा मी धना पावडर, हळद आणि मसाला घेतला आहे। तेही आपण परतवूया। सर्व व्यवस्थित परतवून घेतलं आहे। यामध्ये बटाटे आहेत, बटाटे स्वच्छ धुवून घालूया। बटाटे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये। छान आपण आज अशी रस्सा भाजी तयार करणार आहोत बटाट्याची। एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार होते। असं चमचावर पाणी घालूया, मसाला जळणार नाही। थोडंसं चमचावर पाणी घालून बटाटे आपण परतवून घेणार आहोत। भाजी एकदम छान अशी आपण तेलामध्ये परतवून घेतलेली आहे। गरम पाणी घालूया। जितका तुम्हाला रस्सा करायचा आहे तितकं तुम्ही पाणी घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया। भाजी आपल्याला गंके बाजू उकळून घ्यायची आहे। बटाटे छान शिजवून घ्यायचे आहेत। गंके बाजू उकळत आहे, बटाटे आपल्याला व्यवस्थित असे मऊसत शिजवून घ्यायचे आहेत। बटाट्याची भाजी आपली मस्त अशी शिजून गेलेली आहे। गॅस बंद करूया। एकदम छान अशी दणकी भात उकळून घेतली आहे। एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार झाली आहे। एकदम मस्त अशी तर्रीवाली छान अशा बटाटा रस्सा आपला तयार झालेला आहे। वाव, एकदम मस्त। एकदम छान अशी ही बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझा या बटाट्याचा रस्सा भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। Hold me close till I get out.